नमस्कार, मी भाग्यश्री पाठक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केट खूपच सुंदर होतं, 500 पॉईंटच्या वर तेजी झाली। आज आलेले बहुतेक रिझल्ट खूपच छान आले आणि मार्केटनी त्याला रिस्पॉन्सही चांगला दिला। अडाणी पोर्ट ही त्यांच्या कोस्टल इंटरनॅशनल टर्मिनस जे आहे त्याच्यातला 100% स्टेक डायव्हेस्ट करणार, विकणार। सोलार एनर्जी म्यानमारला हा स्टेक विकला जाणार आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन 30 मिलियन डॉलर्स एवढं करण्यात आलेलं आहे। DGCA गो फर्स्टला सांगितलं आहे की प्रथम ग्राहकांना ताबडतोब त्यांचा रिफंड दिला पाहिजे। फर्स्ट सोर्स यांचा प्रॉफिट कमी झालं पण उत्पन्न आणि मार्जिन दोन्ही गोष्टी वाढल्या। राणे इंजिनचा रिझल्ट खूप सुंदर लागला आणि शेअरला अप्पर सर्किटही लागलं, 20% अप्पर सर्किट होतं, तोट्यातून फायद्यात आली राणे इंजिन। त्यांचा प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन सगळं वाढलं। रिलायन्समधून रिलायन्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हिचं डिमर्जर होईल। या डिमर्जरला शेअर होल्डर्सची, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची सगळ्यांची परमिशन मिळालेली आहे। जेफ्रीनी याचं व्हॅल्युएशन 147 ते 178 रुपये पर शेअर असं केलेलं आहे। मॅक्वेरीनी याचं व्हॅल्युएशन 1.52 लाख कोटी असं व्हॅल्युएशन केलं आहे आणि रिलायन्सकडे, म्हणजे रिलायन्समध्ये त्यांचा 6.1% स्टेक आहे, तो स्टेक ट्रान्सफर केला जाणार आहे। ही जी रिलायन्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आहे ती डिजिटल बँकिंग, डिजिटल ब्रोकिंग, त्याचप्रमाणे पेमेंट सोल्युशन, इन्फॉर्मेशन ॲग्रिगेटर आणि रिटेल इन्शुरन्स ब्रोकर ही सगळी कामं करेल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि ज्यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर असेल त्यांना एक शेअर या रिलायन्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा मिळेल। आत्ता माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास याचं लिस्टिंग होईल। फक्त काही काही लोक म्हणाले की शेअरचा भाव नंतर कमी होतो, तर काय करायचं, तर भाव किती कमी होईल, तर रिलायन्स जिओचं जेवढं व्हॅल्युएशन होईल तेवढाच बरोबर रिलायन्स इंडस्ट्रीचा भाव कमी होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे आत्ताच्या दृष्टिकोनातून बघितलं, जेफ्रीनी 147 ते 178 रुपये पर शेअर असं व्हॅल्युएशन केलं आहे। समजा आपण 160 रुपयाचं व्हॅल्युएशन धरलं आणि रिलायन्सचा शेअर 2700 रुपये आहे असं जर गृहीत धरलं, तर त्यातून एवढे 160 रुपयाच्या आसपास वजा केली रक्कम, तर 2540 आसपास रक्कम येईल। म्हणजे जो त्यावेळेला भाव असेल त्या भावामधून रिलायन्स जिओचा जेवढं व्हॅल्युएशन असेल ते वजा होईल। UKचा सर्व्हिसेस PMI 55.9 एवढा आला। विनयल केमिकल यांचं प्रॉफिट कमी झालं, इन्कम कमी झालं आणि मार्जिनसुद्धा कमी झालं।
टाटा मोटर्सची UK-मध्ये JLR-ची जी विक्री आहे ती कमी झाली. ती विक्री कमी होऊन 4,722 कोटी एवढी झाली. ही विक्री 11% कमी झालेली आहे. फिलाटेक्सचे रिझल्ट आले, त्यांचंसुद्धा प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्हीही गोष्टी कमी झाल्या. IDFC ही फायद्यातून तोट्यात गेली. ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स यांचा रिझल्ट खूपच छान लागला. त्यांचा प्रॉफिटही वाढलं, इन्कमही वाढलं, मार्जिनही वाढलं. अडाणी एंटरप्राइजेसचा रिझल्टही खूप सुंदर आला. त्यांचं प्रॉफिट तर दुप्पट झालं. HDFCचा फायदा 4,425 कोटी एवढा झाला. पूर्वी हा 3,700 एवढा होता. त्यांचं प्रोव्हिजनिंग 438 कोटी एवढं झालं. त्यांनी 44 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. त्यांचं उत्पन्न जे होतं ते 12,300 कोटीवरनं 16,779 कोटी एवढं झालं. NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम हे 5,321 कोटी एवढं झालं. पूर्वी ते 4,601 होतं. आणि त्यांचे NPA पण कमी झाले. ते 1.49 1.12 एवढे झाले. डाबरचा रिझल्ट एवढा काय खूप चांगला असं म्हणता येत नाही. 2.70 एवढं त्यांनी फायनल डिव्हिडंड दिलं. पण डाबरचे 292 कोटी एवढं प्रॉफिट झालं. इन्कम 2,678 कोटी एवढं झालं. आणि डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ 1% वाढली. मार्जिन 15.3% एवढं मार्जिन झालं. आज ABB रिझल्ट, ABB शेअर खूप चांगला चालला. टायटनचाही रिझल्ट शेअर चांगला चालला. आणि वाडीलाल इंडस्ट्रीचा रिझल्टही आज, वाडीलाल इंडस्ट्रीचा शेअरही आज खूप चांगला गेला. ABBचा शेअर जवळजवळ 200 रुपये, वाडीलाल इंडस्ट्रीजचा शेअरसुद्धा 200 रुपये तेजीत होता. HDFCचा रिझल्ट चांगला आल्यामुळे तोही शेअर तेजीत होता. एकंदरीत मार्केट 500 पॉईंट मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची आज तेजी होती. पण तेवढी तेजी IT दिसली नाही. पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आज तेजी दिसली. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. सेकंड सॅटरडे आणि संडे हा कोर्स ठाण्याला असेल. 9 ते 12, 1 ते 4 या वेळात आहे. हा कोर्स ऑफलाईन घेतला जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा जे काही व्हिडिओमध्ये राहिलं असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळू शकेल. नमस्ते.